नमस्कार मित्रांनो, स्वप्न कोकण सफरच्या 12व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कशेळीमधल्या देवघडीला. ही जागा तुम्ही इंस्टाग्रामच्या रील्सवर नक्की बघितली असणार. उसळणाऱ्या समुद्राचा आवाज आणि सळसळणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत पर्यटकांचे फोटोशूट चालू होते. तिथूनच समोर आपल्याला दिसते ती देवघडी. डाव्या बाजूला सूर्यास्ताचा मनमोहक दृश्य. मग आम्ही देवगडीच्या गुहेत जाण्याचं ठरवलं आणि त्या व्ह्यू पॉइंट वरून आम्ही खाली उतरायला निघालो ते देवगडी समुद्र किनाऱ्यावर. तिथेही खूप सारे फॅमिली आपापल्या परीने आनंद घेत होते. आम्ही सरळ निघालो गुहेजवळ, पण जाण्याआधी थोडं सुरक्षेचं बाण ठेवा, कारण ह्या समुद्राच्या लाटा जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्याच घातक आहेत. गुहेत जाण्यासाठी कोणतीही पायवाट नाही आहे, आपल्याला चढून जावे लागते. याचा इतिहास असा की या ठिकाणी एका नावाड्याने दक्षिणेकडे जाताना इथे एक मूर्ती ठेवली होती. ती मूर्ती होती प्रभास पट्टन गुजरात येथील. नंतर कनक नावाच्या सूर्यदेवाच्या उपासिकेने ही मूर्ती कशेळी गावात स्थापित केली आणि 1191 कनकादित्य नावाच्या मंदिराची स्थापना इथे झाली. कनकादित्य हे भारतातील 3 सूर्यमंदिरांपैकी एक मंदिर आहे ज्यात मूर्तीसुद्धा स्थापित केलेली आहे. याला काही जण देवखळीसुद्धा म्हणतात. या जागेवर येताना कोणीतरी माहीत असलेल्या व्यक्तीला घेऊन याल तर उत्तम. दगडांवर आपटणाऱ्या लाटांचा आनंद घेत मी थोडा बसून गेलेलो. आम्ही जिथे थांबलो होतो ते हे हॉटेल. इथे एक आप्पा नावाचे गृहस्थ आहेत ज्यांच्याशी बोलून अगदी घरचे असल्यासारखे वाटले. जीवनाचे काही धडे घेत आम्हीही त्यांचा निरोप घेतला. हे हॉटेल ते रेंटने चालवतात. अगदी चिरेबंदीचे बांधलेले सुबक आणि सुरेख असे हे हॉटेल होते. आम्ही बॅकपॅक करून निघालो पुढच्या प्रवासाला. कशेळीला क्रॉस करून पोचलो होतो अडिवरे मध्ये. अडिवरे वरून लाल परीचे दर्शन करत आम्ही पोहोचलो जैतापूर मध्ये. नंतर मॅपमध्ये रस्ता कन्फर्म करून देवगड इथून 39 किलोमीटर असल्याचे बघितले. हा आहे जैतापूर पूल. हे जे अर्धे अर्धे स्पीड ब्रेकर दिसत आहेत त्याचं वैशिष्ट्य असं की जर तुम्ही दुचाकीवर असाल तर रस्ता खाली असताना स्पीड ब्रेकर चुकवत निघू शकतात आणि समोरून गाड्या आल्यानंतर नो चान्स, गपचूप स्पीडला ब्रेक करत जायचा. हा आहे आंबेरी ब्रिज. त्यानंतर आम्ही पोहोचलो पडेल कॅन्टीनजवळ आणि ही जागा सर्व मालवणी लोकांना माहीत आहे. नाव सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. आम्ही इलाव आता वाड्यामध्ये. समोर दिसतात त्या रवळनाथाक नमन करून बाजूकच दिसतात बुद्ध विहार. भगवंताक बुद्धम शरणम गच्छामी करत पुढे निघाला. थंच दिसता तो कासव संवर्धनाचा बोर्ड. बंगले ते कासव या सिरीजमध्ये काय दिसूक नाही. वाडा तर पुलावरून कुकारे मारत इलाव ते सरळ तारावाडीच्या पिंपळ पाराजवळ. तेव्हाचो यो मीटअप पॉईंट. लाल परीचो व्हिडिओ काढत आमका दिसलो तो जामसंडे तिटा. थैसून थेट गेलाव ते देवगडच्या दिशेने. समोर दिसता तो आमचो देवगडचो डेपो. या वर्षी काय आंबे नाय सदीचा रडगाना ऐकूक येत होता. मी आपलो निघालय तो पवन चक्की जवळ. हैसूनच देवगडचो शुक्रवारचा बाजार चालू होता. डाव्या बाजू गाडी वळवलंय
भुतूर गेल्यावर दिसलो तो पवनचक्कीचो भलो मोठो पातो. मी आपली बाईकला रिमटवत पोचलोय तो देवगडच्या झिपलाईन जवळ. आता झिपलाईन मी माझी काय कुळक्षा केल्यान ती पुढच्या व्हिडिओत बघा.